कुटुंबामध्ये पद्धत असते की बडीशेपचा डबा, तसं काही कुटुंबामध्ये माणूस सापडायला 100% मिसळी लावणं त्याची काय चांगली गोष्ट नाही. त्याच्याने त्याने सांभाळून समजलं पाहिजे. मित्र शेजारी यांच्यामुळं त्या गोष्टी अंगीकारल्या जातात आणि वाढल्या जातात. पण कुठं थांबायचं कुठली गोष्ट चांगली जे आपलं प्रत्येकाला कळलं पाहिजे. आज सगळे तशीच आहेत. शिक्षक आहेत चांगले आहेत, म्हणजे आर्थिकदृष्ट्या काही त्यांना अडचण नाही आली, पण ते व्यसन अजून तसंच आहे आणि त्यावेळी नाकारलं त्यामुळे मी अजून सुद्धा त्या गोष्टीपासून लांब आहे. ज्या वयोगटामध्ये ऍडोलसन्समधून आपण जात होतो त्या वयोगटामध्ये आपल्या पियर प्रेशरने मित्राने खाल्ला म्हणून मी खाल्ला, त्याने प्यायली म्हणून मी प्यालो, असं करत आपण त्याचे बाधित झालो आणि अल्टिमेटली आपण त्याचे ऍडिक्ट झालो. आजही कुठलाही स्ट्रेस आला की पहिले पुरुष एकामेकाला मळतात आणि कुठेही सहज उभे राहिलेले दिसतात. सेक्युरिटी गार्ड दिसतात, ड्रायव्हर दिसतात, अगदी मोठे अधिकारी दिसतात. मला काही मंत्री माहिती जे स्मोकिंग करत होते आणि आता काही प्रमाणात त्यांच्या तब्येतीचे सिरियस इश्यूज झाले म्हणून त्यांनी बंद केलेली, मला जवळून ते मंत्री माहिती. आजूबाजूचा परिसर तंबाखूमुक्त राहावा. इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा. यासाठी मी प्रयत्न करीन. माझी शाळा, माझे घर, माझे गाव, माझे शहर आणि माझा महाराष्ट्र तंबाखूमुक्त बनवेल.